पुणे येथे पकडण्यात आलेल्या दोन दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या गोंदियातील दहशतवादी अब्दुल कादिर पठाण वय 35 वर्ष याला एटीएसच्या पथकाने 20 जुलैला गोंदिया येथून अटक करून पुणे येथे नेले होते। अब्दुल कादिर पठाण आपल्या नातेवाईकांच्या घरी वास्तव्यास होता। गोंदियाच्या घरी तपासाकरिता पुणे एटीएस पथक आलेला होता। आज सकाळी 10 वाजेपासून या घरी एटीएस पथकाचा तपास सुरू होता। 9 तासाच्या चौकशीनंतर पुन्हा दहशतवादी पुण्याला रवाना झालाय। या संदर्भात पुणे एटीएस पथक तसेच गोंदिया पोलिसांनी प्रसार माध्यमांशी बोलण्याकरता नकार दिलाय।